भरधाव वेगानं चाललेल्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार महामार्ग सोडून पंधरा फूट खाली कोसळली या अपघातात कार चालकासह एक वृद्ध रुग्ण गंभीर जखमी झालाय तसंच कारचं मोठं नुकसान झालं दोघांनाही उपचाराकरिता कडेरी इथल्या सिद्धिगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय आज सकाळी साडे वाजता लक्ष्मी टेकडीसमोर हा अपघात झाला सातारा जिल्ह्यातील भुईज इथल्या प्रशांत सूर्यकांत निकम यांचा ट्रॅव्हल्स व्यवसाय त्यांच्या घराशेजारी असलेल्या साठ वर्षीय नवनाथ मारुती मगर यांना अर्धांग वायू झाला असून नागर मुनोळी इथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यासाठी प्रशांत निकम आणि नवनाथ मगर नागर मुनोळीला कारनं निघाले होते पहाटे चार वाजता घरातून बाहेर पडलेल्या चालक निकम यांना कागलजवळच्या लक्ष्मी टेकडी इथं आल्यावर डुलकी लागली त्यामुळं निकम यांचं कारवरील नियंत्रण सुटलं भरधाव वेगानं आलेली कार महामार्गावरून पंधरा फूट खाली कोसळली या अपघातात साठ वर्षाचे मगर गंभीर जखमी झाले तर चालक निकम यांना किरकोळ दुखापत झाली दोघांनाही उपचारासाठी कणेरी इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय आज सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना घडल्यानंतर निकम यांनी कोल्हापुरातील आपल्या मित्रांना फोनद्वारे माहिती दिली या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय